आर्टिस्टला कळालं पाहिजे की लोकांना काय पाहिजे आपण आपल्यासोबत समोरच्या लोकांसाठी पण काम करत असतो असं मला तरी वाटतं सो so, समोरच्याला काय पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे असं वाटतं मला बऱ्याचदा जो मेकअप करावा लागतो किंवा जे वेगवेगळे लुक्स असतात कदाचित तुमच्यामध्ये ते आम्हाला सूट होत नसतील बट ती त्या कॅरेक्टरची डिमांड असते किंवा समोरच्या कामासाठी ते लागतं सो प्लीज ते समजून घ्या कारण so, बऱ्याचशा अशा कमेंट असतात समोरच्या लोकांच्या की खूप जास्त मेकअप झाला आहे किंवा हेवी मेकअप बट मेकअप ही आम्ही आमच्या स्वतःसाठी करतो ही गोष्ट नाही आहे तर त्या कॅरेक्टरची ती डिमांड असते आणि कधीकधी मला असं वाटतं की काही गोष्टी एक्सप्रेस होण्यासाठी थोडाफार किंवा त्या टाईपचा मेकअप लागतोच लागतो खूप जास्त मी बारीक होत चालले होते आणि त्या गोष्टीचा माझ्या कामांवरती इफेक्ट होत होता म्हणजे माझ्या वयाप्रमाणे मी खूप जास्त लहान दिसायचे त्याच्यामुळे थोडीफार कामं कमी व्हायची आणि त्या गोष्टीचं मी जरा टेन्शन घेतलं होतं की मी खूप साऱ्या गोष्टी केल्या पण माझं वेट वाढत नव्हतं आणि कामावरती इफेक्ट होत होता सो त्या गोष्टीमुळे मला फरक फरक पड पडत होता की कामं जात आहेत आपली आपलं वेट नाही वाढत आहे माझ्या बऱ्याच अपेक्षा आहेत ह्याच कामांमध्ये पुढे फक्त सॉंग्स नाही तर सिरियल किंवा मूवी ह्या सगळ्यांसाठी आणि त्या सगळ्यांसाठी मला तुमची खूप गरज लागणार आहे कारण तुमच्या सगळ्यांशिवाय मला वाटत नाही ही गोष्ट साध्य होणार आहे कारण तुम्ही आहात तर मी आज अंकिता राऊत म्हणून आहे हाय हॅलो नमस्कार डिजिटल तुम्ही कमेंटमध्ये त्यांची ज्यांची नावं लिहत असताना आम्ही प्रयत्न करतो की आम्ही त्यांच्या बरोबर इंटरव्ह्यू करावा तर आज अंकिता राऊत आपल्या सोबत आहे तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत साठी मध्ये तर सर्वात आधी आपण अंकिताला खूप साऱ्या गाण्यांमध्ये पाहिलेलं आहे खूप ती रील्समध्ये गाजवत असते आणि खूप छान पद्धतीने ती मॉडलिंग पण करते फोटोशूट्स करते आपण तिला खूप फॉलो करतो खूप छान फॉलोअर बेस आहे तर अंकिता आधीच आयुष्य कसं होतं म्हणजे हे सगळं नसताना तू आधी कसं जगत होतीस आ, आधी आ मी फक्त काम करायचे सोशल मीडिया ह्या गोष्टींचा माझ्याशी फारसा संबंध नव्हता त्याच्यानंतर हळूहळू यूट्यूबवरती गाणी जायला लागली कारण आधी सीडीज मिळायच्या सो oh. so, त्याच्या थ्रू मी लोकांपर्यंत पोहोचायचे पण काही गाणी अशी करायचे मी की आग्रिकोळी लूक आणि हेवी मेकअप त्याच्यामुळे फारसे लोक नाही ओळखायचे आता इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टींमुळे जरा फास्ट कनेक्ट व्हायला लागले लोक त्याच्यामुळे आधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य जरा सिम्पल झाल्यासारखं वाटतं मला फास्ट लोकांपर्यंत पोहोचते मी असं वाटतं वा बर मला हे आवर्जून मेन्शन करायचंय की आम्ही दोघी एकाच शहराला बिलॉंग हो। करतो अलिबाग आणि लिटरली आम्ही लहानपणी स्टेज स्टेज शेअर 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 लिटरली आम्ही मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि धम्माल केली आहे म्हणजे खूप भारीच होते असं म्हणायला हरकत नाहीये बरं आता जेव्हा तू ठरवलंस की नाही तुला कम्प्लीट डान्स मध्येच करिअर करायचंय किंवा तुला मॉडेलिंग आणि अल्बम्स मध्येच कंटिन्युअस तुझं जे पॅशन आहे ते क्रिएट करायचंय कंटिन्यू करायचंय घरच्यांचा सपोर्ट कसा होता की आता काय पुढे करणार असं विचारावरती तू कसं कन्व्हिन्स केलं त्यांना जेव्हा मी सुरुवात केली होती मला घरच्यांनी खूप जास्त सपोर्ट केला होता अगदीच सुरुवातीला कारण तेव्हा मी लहान होते त्यानंतर हळूहळू माझा इंटरेस्ट ह्या गोष्टीमध्ये वाढत गेला आणि एका टाईमला घरच्यांचं असं झालं की नाही तेव्हा ठीक आहे तू लहान होतीस तेव्हा ते तू करत होतीस बट आता कदाचित बंद करायला पाहिजे कारण साहजिक आहे मी गावा ठिकाणी राहत होते सो त्या ठिकाणी अशी थिंकिंग असतेच असते त्यामध्ये काही नवीन नव्हतं आणि असे काही प्लॅटफॉर्म पण नव्हते की बाबा आपण तिला इथे जर पाठवलं तर ती पुढे जाऊ शकते किंवा असं काही असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे त्यांना एक थोडीशी भीती होती त्याच्यानंतर मीसुद्धा थोडासा गॅप घेतला होता हार्डली एक दोन वर्षांचा ह्या फील्डपासून ह्या कामांपासून पण नंतर शेवटी ते रक्तात उतरलं होतं आणि मला राहवत नव्हतं मग एक दोन वर्षानंतर मी परत एकदा घरी कन्व्हिन्स केलं की मला करायचं होतं मी करू शकते का त्यांचं झालं की ठीक थी, आहे तुला करायचं आहे तर तू करू शकतेस त्यांनी असं काही त्याचा गवाजवा नाही केला किंवा के काही फारसा इशू नाही केला त्यांचं म्हणणं तुला करायचं आहे तू करू शकतेस आणि आम्हाला विश्वास आहे की तू करशील त्यांनीही विश्वास दाखवला आणि मीही कदाचित तो प्रूफ केला असं मला वाटतं त्याच्यामुळे आता परत त्यांचा खूप छान सपोर्ट मिळतो आहे का तर छान छान कामं बघायला मिळतात त्यांना स्क्रीनवरती मी बघायला मिळते त्याच्यामुळे त्यांना वाटतं की नाही आपली मुलगी खरंच चांगलं काम करते त्याच्यामुळे ते सपोर्ट चांगला करतात वा बर आणि चॅनेलवरती फक्त युट्यूब पुरतच नाही तर मोठ्या चॅनेल्स वरती सुद्धा गाणी खूप आहेत असं म्हणायला हरकत नाहीये तिथे कोणतीही मुलगी जर चांगलं काम करते तर आई वडिलांना आधी जेव्हा फॅन फॉलोअर्स नव्हते आता इतके फॅन फॉलोअर्स आहेत तू एक व्हिडिओ पोस्ट केलास किंवा फोटो पोस्ट केलास त्याला लाइक्स म्हणजे बापरे भरमसाट असतात कमेंट भरमसाठ असतात तर त्यावर आता जेव्हा फॅन्स तुला भेटतात तेव्हा तुझी फिलिंग कशी असते Uh, आधी ह्या गोष्टी काहीच नव्हत्या हार्डली मी तीन साडेतीन वर्ष झाली असतील uh, सोशल मीडिया मी यूज करायला लागले इंस्टाग्राम किंवा फेसबुक वगैरे अजूनही मला फारसं काही कळत नाही असं मला वाटतं कारण बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येत राहतात तर ते शिकणं थोडंफार कठीण असतं पण ठीक आहे मी शिकते uh, आधी कसं होतं की जेव्हा मी कुठे शोला कि जाते किंवा एखाद्या शूटला जाते तेव्हा अरे आम्ही तुला ह्या गाण्यामध्ये बघितलं म्हणून तुला आम्ही अप्रोच झालो आहे किंवा असं विचारले पण ते वाया वाया यायचे आता डिरेक्टली जेव्हा काही लोकं मला ॲप्रोच होतात मला भेटतात इंस्टाग्राम uh, किंवा बाकी सगळ्या गोष्टींमुळे तेव्हा असं वाटतं की यार नाही ओळखायला लागलेत लोकं आपल्याला आत्ता आता आणि छान वाटतं म्हणजे पर्सनली जेव्हा ओळखतात भेटतात किंवा आपल्या कामांचं कौतुक करतात तारीफ करतात त्यांना काय आवडतं बऱ्याचदा मला असं सांगितलं जातं की आम्हाला ना हे बघायला आवडतं तू तू असं असं कर किंवा जे तू सिम्पल जातेस ना ज्या पद्धतीने तू व्हिडिओज बनवतेस किंवा तुझे फोटोज असतात ते आम्हाला खूप जास्त आवडतात तर ते तसंच ठेव ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कारण आर्टिस्टला कळालं पाहिजे की लोकांना काय पाहिजे आपण आपल्यासोबत समोरच्या लोकांसाठी पण काम करत असतो असं मला तरी वाटतं सो so, समोरच्याला काय पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे असं वाटतं मला बरं आता जेव्हा तू सांगितलंस की लोक येऊन सांगतात की तू असं कर किस्सा तुला कायम आयुष्यभर लक्षात राहील असं कधी सोबत काही किस्सा घडलाय का असं काही घडलं नाही आहे बट मोस्टली मी हीच कमेंट ऐकते की तू ज्या पद्धतीने सिम्पल जातेस किंवा विदाऊट मेकअप किंवा हलकासा मेकअप आणि साडी किंवा ड्रेसवरती ज्या व्हिडिओज करतेस त्या आम्हाला अजून बघायला आवडतील किंवा तू तसंच राहावंस जेव्हा मी एखादा मेकअपवाला मेक लुक टाकते कदाचित एखादा हेवी मेकअपवाला वगैरे होतो तेव्हा त्यांची बिंदास्तपणे त्याच्यावरती कमेंट असते की हे जे तू केलंस हे आम्हाला आवडलं नाही आहे तर तू ते प्लीज डिलीट कर इथपर्यंत ते सांगतात मला आणि माझी कधी कधी होते चिडचिड मला असं वाटतं म्हणजे मी आता सगळ्यांना सांगेन कॅमेरासमोर की बऱ्याचदा जो मेकअप करावा लागतो किंवा जे वेगवेगळे लुक्स असतात कदाचित तुमच्यामध्ये ते आम्हाला सूट होत नसतील बट ती त्या कॅरेक्टरची डिमांड असते किंवा समोरच्या कामासाठी ते, कामा ते लागतं सो प्लीज ते समजून घ्या कारण बऱ्याचशा अशा कमेंट असतात समोरच्या लोकांच्या की खूप जास्त मेकअप झाला आहे किंवा हेवी मेकअप नक्कीच तुम्ही तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सांगू शकताय बट मेकअप ही आम्ही आमच्या स्वतःसाठी करतो ही गोष्ट नाही आहे तर त्या कॅरेक्टरची ती डिमांड असते आणि कधी मला असं वाटतं की काही गोष्टी एक्सप्रेस होण्यासाठी थोडाफार किंवा त्या टाइपचा मेकअप लागतोच लागतो सो so, गरज आहे आता जर तुम्ही मला बघितलं तर विदाउट मेकअप आहे <laughs>

जो हो, हो. So, की आम्हाला खूप जास्त आवडतो आणि मला सुद्धा आवडतो कारण माझी सुरुवात तुलाही माहीत असेल त्या गोष्टीने झाली आहे सो मी कधी सोडू शकत नाही ते त्याच्यानंतर तू सिंपलच खूप छान दिसतेस तू विदाऊट मेकअपच येत जा किंवा सिंपलच करत जा आणि त्याच्यानंतर तिसरी कमेंट जी मला पहिली थोडीशी लागायची बट आता मी ती खूप पॉझिटिव्हली घेते तू काळी सावळी आहेस पण तू छान आहेस <laughs> मला पहिला ह्या गोष्टीचा अर्थ नाही कळायचा की नक्की मला टोमणा देताय किंवा मला वाईट बोलताय की मला चांगलं बोलताय पण आता मला कळायला लागलंय की आवडत आहे की मी काळी सावळी आहे पण ते तुम्हाला आवडतंय व्हेरी नाईस म्हणजे ती तितक्या पॉझिटिव्हली ती गोष्ट बोललीच आहे बरं आता ह्याच्यावर माझा पुढचा प्रश्न नक्कीच असणार आहे की तुला कधी असे चॅलेंजेस फेस करावे लागले का युजली रंगांवरून किंवा तर थोडे वेटवरून काही गोष्टी लोकांकडे खटकतात किंवा तसे एक्सपिरियन्सेस येतात तुझ्यासोबत कधी तसं काही घडलंय का रंगावरून मला असं नाही वाटत आहे कधी कर फेस करावं लागलं कारण त्या त्या कॅरेक्टरनुसार मी आ, लुक करत गेली आहे प्रत्येक प्रोजेक्टला कारण म्हणजे जसे मी सॉंग्स करायचे किंवा जसं मी काम करायचे तसं समोरच्या पार्टीचं किंवा समोरच्या प्रोजेक्ट हेडचं म्हणणं असायचं की मी तसा लुक कॅरी करते जरी वेस्टर्न असेल किंवा रिच लुक असेल किंवा अगदी गावाकडचा लुक असेल मी कॅरी करते पण वेटवरून मधल्या काळामध्ये झालं होतं की खूप जास्त मी बारीक होत चालले होते आणि त्या गोष्टीचा माझ्या कामांवरती इफेक्ट होत होता म्हणजे माझ्या वयाप्रमाणे मी खूप जास्त लहान दिसायचे त्याच्यामुळे थोडीफार कामं कमी व्हायची आणि त्या गोष्टीचं मी जरा टेन्शन घेतलं होतं की मी खूप साऱ्या गोष्टी केल्या पण माझं वेट वाढत नव्हतं आणि कामावरती इफेक्ट होत होता सो त्या गोष्टीचा इफेक्ट पडला होता माझ्यावरती की त्या गोष्टीमुळे मला फरक फरक पड पडत होता की कामं जात आहेत आपली आपलं वेट नाही वाढत आहे सो ती एक गोष्ट खटकत होती मला जरा बट काही हरकत नाही आहे ती कोणताही लुक असेल किंवा कोणतंही गाणं असेल ती तितक्या असं म्हणतो ना की ती एकदम गाजवते <laughs> अक्षरशः गाजवते हा एक शब्द ठरलेला आहे माझा तिच्यासाठी कारण की डान्स असेल एक्सप्रेशन असतील गाणी सिलेक्ट करणं असेल बरं सिलेक्शन वरन मला आता तुला असं विचारायचे खूप सारी गाणी आता तुला मिळत असतील बरोबर तू कोणत्या बेसिसवरती गाणी सिलेक्ट करतेस किंवा तुला ते पर्टिक्युलर अटायर किंवा कॅरेक्टर तू कसा निवडतेस Uh, गाणं सिलेक्ट करण्यावरून मी म्हणेन की मी कधीच प्रोडक्शन uh, नवीन आहे की जुनं आहे हे नाही बघत आहे मला uh, असं वाटतं की मी बोल्ड काम नाही करू शकत सो त्या टाईपचे प्रोजेक्ट मी चॉईस नाही करत अदरवाईज एखाद्याचं नवीन चॅनल असेल किंवा नवीन प्रोडक्शन असेल तर असे काम मी लगेच चॉईस करते कारण मला असं वाटतं एवढे सगळे आर्टिस्ट आहेत आणि जर ते सोडून जर समोरचा माणूस जर आपल्याकडे येतो तर तो काहीतरी अपेक्षेने येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी काळी आपणही या क्षेत्रामध्ये नवीन होतो जर मला कोणी चान्स दिला नसता मी नवीन आहे म्हणून तर आपण समोरच्याला आ, का जज करायचं की अरे हे आत्ता ह्याने चॅनल ओपन केलं तर कदाचित त्याला व्ह्यूज नाही जाणार आणि मग माझं गाणं पडेल तर मग मला लोक काय बोलतील मला असं वाटतं की हीच चॅलेंजिंग गोष्ट आहे की एखाद्या नवीन कामामध्ये आपण हात घालतो आहे आणि हीच खरी आर्टिस्टची ओळख आहे की तुम्ही चॅनल किंवा प्रोडक्शन किंवा ते किती गाजलेलं आहे हे न बघता त्याच्यासोबत काम करत आहे असं मला वाटतं <laughs> बरं तू इतकी गाणी केली आहेस इतके सारे को सोबत काम केलंय तुझं आत्तापर्यंतचं फेवरेट को स्टार आणि आतापर्यंत काम केलेल्या कोणत्याही गाण्यावरच्या सेटवरचा एखादा किस्सा सांगू शकतेस का माझा फेवरेट आ, को तर मी म्हणेन की आत्तापर्यंत मी ज्यांच्यासोबत काम केले सचिन कांबळे कारण <laughs> मला त्यावरती <laughs> बोलायचं आहे सचिन सर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघत असणार आहे कारण ऑलमोस्ट जे जी जी मी सॉंग्स केले आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी सॉंग्समध्ये ते आहेत आणि डान्सिंग लेवल साहजिक आहे गुरु आहेत म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी स्ट्रॉंगली येणार आणि त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मी ऑन स्क्रीन करायला शिकली आहे सो फेवरेट तर असणारच ते आणि गाजलेला असा किस्सा मी म्हणेन मी अहोशेट करत होते त्यावेळची गोष्ट नाईट शूट होतं ते पूर्णपणे आणि बऱ्यापैकी नाचवलं होतं मला बऱ्यापैकी ऑलमोस्ट शूटला टेक काम चालतं थर्टी सेकंड भारीत भारी एक मिनिटपर्यंत तुम्ही नाचाल असं पण अविनाश कोरिओग्राफर होतात सॉन्गचा आणि अविनाशने मजबूत नाचवलं होतं मला जवळजवळ अख्खं अख्खं गाणं नाचवलं होतं आणि अनिल नगरकर होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे साहजिक आहे मी काहीच करू शकत नव्हते की नाही मला मी थकले किंवा असं कारण इतक्या मोठ्या स्टारसोबत काम करायला मिळते आणि खूप जास्त थकले होते आणि माझ्याकडून एका टाईमला नव्हतं होत कारण अगदीच हातपाय गळाले होते माझे करून करून आणि मॉर्निंगपर्यंतची आली होती आणि त्यांच्यासोबतचा एक सीन होता जे त्यांच्या पाळण्याच्या भोवती जाऊन करायचा होता आणि मी मुमेंट करता करता मी सटकून जोरात पडले होते जे मी कुठल्याच प्रोजेक्टमध्ये असं माझ्यासोबत काही झालं नाही आहे इतकी जोरात पडले होते की मला असं वाटलं की नाही आता हे थांबलं इथेच कारण माझे कोपर माझे डोफर वगैरे सगळं फुटलं होतं तिथे आणि अनिल नगरकर तसेच त्यांच्या पाळण्यावरती बसून होते ते हल्लेही नव्हते बाकीच्या टीमने मला उचललं होतं त्यांनी थोडंफार रेस्ट दिला आणि त्याच्यानंतर मग मी काम सुरू केलं होतं पण अशी गोष्ट माझ्यासोबत कधी घडली नव्हती की, की काम करता करता काहीतरी दुखापत होते किंवा असं काही ॲक्सिडेंट होते बट चांगल्या लेवलला मी अशी मजबूत लेवलला पडले होते आणि त्याच्यानंतरही मी काम सुरू केलं होतं तेव्हा एक मनात फिलिंग आली होती की आत्ता मी खरी आर्टिस्ट बनते की ह्या सगळ्या गोष्टी मी फेस करून पुढे जाते आणि मी काम कॅरी ऑन करते सो ती माझ्यासाठी एक प्राऊड फीलवाली गोष्ट होती <laughs> <laughs> <हुँँगा। laughs> नाही नक्कीच कारण की सेटवरती जेव्हा दुखापत होते किंवा काही आता आम्ही सुद्धा जेव्हा खूप दिवसा दिवसा शूट करतो तेव्हा अक्षरशः असा म्हणजे वैताग सुद्धा येतो पण तितकंच ऍक्टिव्हली तुम्हाला कॅमेरावरती फेस करावं लागतं कारण की आर द फेस ऑफ दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ तर त्यामुळे नक्कीच त्याचं खरंच तुझं खूप कौतुक आहे की तू खूप प्रयत्न करून आणि अक्षरशः म्हणजे मी खरंच सांगेन की आपण लहानपणापासून बघत आलोय आपण स्टेज शोज म्हणजे अक्षरशः आम्ही पळायचो की कुठला स्टेज शो मिळतोय आणि कधी करायला मिळतोय आणि सचिन कांबळेजीचं तिने नाव घेतलं तेच आमचे सर आहेत जे आम्हाला शिकवायचे डान्स आणि खरंच धमाल यायची खूप खूप धमाल यायची आणि ती खूप पुढे आली आहे आणि खूप छान गाणी करतीय खूप छान गाजवतीयस अख्खा युट्यूब असेल इन्स्टाग्राम असेल म्हणजे अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात एक असं ठिकाण नसेल जिथे तुला मेबी ओळखत नाहीयेत असं एकही ठिकाण नसेल कारण की तुझी गाणी इतकी व्हायरल होतात हो, हो। इतके रील बनवले जातात म्हणजे बापरे आणि माझ्या मागे होती काही माणसं की प्लीज तू हिचा इंटरव्ह्यू कर खूप हो, माणसांनी मला मेसेजेस केले पर्सनली की प्लीज तू इंटरव्यू इंटरव्ह्यू म्हणून आणि uh, मला धमाल आली अंकिता तुझ्याशी गप्पा जर्मी यांनी बाद माझं नाव सजेस्ट केलं त्यांच्यासाठी खरंच खरं थँक्यू था। <laughs> <थांक> <laughs> बरं आता जे फॅन्स आहेत जे तुला फॉलो करतात खरं तर आपण खूप मोठी जर्नी आपल्या लाईफमध्ये घडवून आणत असतो स्वतःहून <laughs> काही माणसं <laughs> सपोर्ट करत असतात <laughs> पण त्यामध्ये जेव्हा तुम्ही सोशली असताना तेव्हा तुमचे फॅन्स तुमचा खूप मोठा सपोर्ट सिस्टम असतो तर त्या फॅन्ससाठी एक मेसेज असेल तर कायदेशीर मी एवढंच म्हणेन की मला खूप जास्त सोशल मीडिया हँडल नाही करता येत आहे किंवा मला तुमच्याशी डिरेक्टली संवाद बऱ्याचदा नाही साधता येत आहे ॲज uh, कम्पेअर बाकी आर्टिस्टसारखं so, सो खूप चांगला सपोर्ट करत समजून सुद्धा घेत आहे पण बऱ्याचदा मला काही अशा कमेंट्स येतात किंवा मेसेजेस येतात की जे माझे जुने फॉलोअर्स आहेत फॅन्स आहेत त्यांच्याकडून की आजकाल तू आम्हाला रिप्लाय नाही करत आहे किंवा अशा काही गोष्टी सो मला एक गोष्ट सांगायला आवडेल जे काही मेसेजेसचे रिप्लाय येतात मेलचे रिप्लाय येतात मी स्वतः करते आणि मला तसंच राहायला आवडतं सो माझ्याकडून डिले होतो कधी कधी राहून जातात मेसेजेस किंवा रिप्लाय कधी कधी मला नाही जमत पॉसिबल नाही होत सो त्याच्याबद्दल खरंच सॉरी आणि तरीही तुम्ही कंटिन्युअसली मला सपोर्ट करता त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे आणि मला अजून पुढे जायचं आहे माझ्या बऱ्याच अपेक्षा आहेत ह्याच कामांमध्ये पुढे जाण्याच्या फक्त सॉंग्स नाही तर सिरियल किंवा मूवी ह्या सगळ्यांसाठी आणि त्या सगळ्यासाठी मला तुमची खूप गरज लागणार आहे कारण तुमच्या सगळ्यांशिवाय मला वाटत नाही ही गोष्ट साध्य होणार आहे कारण तुम्ही आहात तर मी आज अंकिता राऊत म्हणून आहे सो तुमची नक्कीच मला गरज लागणार आहे <laughs> तर तिने खूप गोड पद्धतीने तिला जी अपेक्षा हो। ती तुमच्याकडनं करते ते नक्कीच तिने सांगितलेली आहेत पण आपलं रिच्युअल आपण इथे आलेल्या एकाही व्यक्तीला त्यांच्या सिक्रेट आणि खूप इम्पॉर्टंट गोष्टी जाणून घेतल्याशिवाय पाठवत नाही बरोबर तुम्हाला कळलंय आपण रॅपिड फायर घेणार आहोत सो आपला रॅपिड फायर आहे अंकिता सोबत सो यू आर एक्सायटेड फॉर बरं ह्याच्या व्यतिरिक्त एक्सप्रेशन्समुळे अंकिता खूप जास्त व्हायरल होत असते तिच्या एक्सप्रेशनचे आणि डान्सचे व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत असतात तर आपला जो आणखी गेम आहे सो मी तुला एक शब्द देणार त्यावरती तुला एक्सप्रेशन तो तो द्यायचं गेम आपण खेळणार होते ठीक आहे रेडी ठीक आहे फर्स्ट इज अंकिता तुझं नाव लावणी ओके प्रेम डान्स मैत्री खूप मोठी खूप मोठी खूपच मोठी खूपच मोठी ओके आवडती डिश चायनीज आवडतो मला आवडता कलर ब्लॅक आवडती व्यक्ती हे नाही सांगू शकत आहे मी खूप जास्त राडा होईल बाहेर ओके फेवरेट कमेंट आतापर्यंत कशावरही गाण्यावर असेल तुझ्या पोस्टवर असेल रीलवरती असेल एनिथिंग फेवरेट कमेंट मला आठवते की मला एखाद दुसरी अशी कमेंट येते की मी खूप छान परफॉर्म करते जे की माझ्यासाठी फेवरची पावती असं हा छान दिसतेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे बट खूप छान परफॉर्म करते म्हणजे त्याच्यामध्ये सगळं चालत ओके तुझं फेवरेट मेल आणि फिमेल इन्फ्लुएन्सर किंवा डिजिटल क्रिएटर माझा फेवरेट मेलमध्ये मी सांगेन विशाल कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम भेटलो होतो तेव्हा मी खूप छान अप्रोच झालो होतो आत्ताही माझ्याशी विशाल तसाच आहे आणि मध्ये मी म्हणेन आय थिंक कोमल कोमल खराब ओके कोणतं प्लॅटफॉर्म सर्वात जास्त वापरतेच इंस्टाग्रॅम फेसबुक की यूट्यूब Uh, मी यूज करते uh, स्प्रेड होण्यासाठी इंस्टाग्राम पण मी माझं टॅलेंट दाखवते यूट्यूब थ्रू गुड <laughs> वन ओके okay, तीन शब्द जेव्हा तू खूप जास्त रागत असतेस आणि ते तू सहज बोलतेस आता बाद झाला <laughs> जास्त होते वा <laughs> ओके <laughs> wow. okay, तीन गोष्टी यांच्याशिवाय तू जगू शकत नाहीस uh, मला खायला लागतं मला झोपायलाही लागतं आणि त्याच्यानंतर मला माझं काम करावंच लागतं म्हणजे व्हिडिओ म्हण किंवा काही अशा गोष्टी माझ्या कामा रिलेटेड काही सोरी so, काम बसलेलं तुला नाही चालत नाही चालत ओके okay, वा बरं आपला आता जो पुढचा असं मी मगाशी सांगितलं होतं एक्सप्रेशन आहे ठीक आहे सो एक मराठी शब्द मी तुला देणार आहे तुला कॅमेरामध्ये बघून एक्सप्रेशन द्यायचं ठीक आहे सो so, पहिला शब्द आहे लय भारी आयुष्यपथ झकास राडा भावा ए, मी याला ऍक्च्युली वन वन्समोर देणार आहे ओके राडा भावा ओके लास्ट इज जिंगाट कमाल म्हणजे भारी मुळात मला तो भावा एक्सप्रेशन खूप जास्त आवडलंय तुम्हाला कोणतं एक्सप्रेशन सर्वात जास्त आवडलं कमेंट मध्ये सांगा बरं अंकिता थँक्यू सो मच इतका छान वेळ काढलाय आणि आम्हाला छान पद्धतीने इंटरव्ह्यू दिलाय आणि छान बोलली आमच्याशी थँक्यू uh, मी लोकमतला थँक्यू म्हणेन आणि ऑफकोर्स मी ऐश्वर्याला पण थँक्यू म्हणेन ऐश्वर्या म्हणाली होती जसं की आम्ही स्टेज शेअर केले आणि ऐश्वर्याबद्दल मी एक गोष्ट सांगेन की खूप म्हणजे खूपच छान ती डान्सर आहे कधीतरी तिच्याकडूनही डिमांड करून बघा तुम्हाला नक्की बघायला मिळेल ही माझी फरमाईश आहे सो नक्की करा कोणीतरी थँक्यू सो मच अंकिता आणि आम्हाला खूप धमालेली आहे गप्पा मारून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा इंटरव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अजून कोणत्या डिजिटल क्रिएटर्स इन्फ्लुएन्सर्स मॉडेल्स ऍक्टर्स आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज द्रु� घ्यावे त्यांची नावं कमेंटमध्ये अजिबात मेन्शन करायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करत असताना अंकिताला आणि लोकमत सखीला टॅग करायला अजिबात विसरू नका आम्ही नक्कीच तरी शेअर करू Thank you so much for watching this video lokmat sakhi thank you